आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. एसी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे पहिल्यांदाच कल्याणमध्ये उद्घाटन झाले आहे. माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक सुनील वायले, डॉक्टर सुधाकर जगताप, डॉक्टर कुलदीप महाजन यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर्स, नातेवाईक, मित्र, परिवार उपस्थित होते. कल्याणमध्ये 50 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यात सर्व मेडिक्लेम, राजीव गांधी योजना, जसे गरिबांसाठी इलाज यावेळेस करण्यात येणार आहे. तसेच कॅन्सर सर्जन डॉक्टर आदित्य मानके यांच्या संयोजनाने यात राजीव गांधी अंतर्गत कॅन्सरची ट्रीटमेंट आणि केमोथेरपी करण्यात येणार आहे. बायपास सर्जरीसाठी नामांकित डॉक्टर्स आहेत. तसेच पॅरालिसचे अटॅक अशा पेशंटसाठी 3 तासाच्या आत आणल्यास त्यांना योग्य ट्रीटमेंट देऊन बरे करता येईल. हिंदुजा हॉस्पिटलची देखील टीम येथे आहे. या सर्व टीम कल्याणमध्ये आणलेली आहे, जेणेकरून नागरिकांना सर्व सुविधा एकाच हॉस्पिटलमध्ये मिळतील. तसेच नागरिकांसाठी OPD ची व्यवस्था आहे. जनरल मेडिसिनपासून तर गायनक, ॲप्स, कॅन्सर, ENT, अस्थमा, चाईल्डसाठी चांगले स्पेशालिस्ट डॉक्टर्स येथे उपलब्ध असणार आहे. बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा या हॉस्पिटलमध्ये नागरिकांना कमी पैशात चांगली ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आहे. नागरिक मोठ्या संख्येने मुंबईत जाऊन ट्रीटमेंट करतात. ती सुविधा कल्याणमध्ये उपलब्ध असणार आहे, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. सध्या धावपळीच्या जीवनात माणसाला हार्ट अटॅक आणि पॅरालिसचे अटॅक जास्त प्रमाणात येत असते. कमी वयातही हे आजार होत आहेत, त्यामुळे नागरिकांना या गोष्टींवर कसे मार्गदर्शन करता येईल यासाठी फ्री कॅम्प सोसायटीमध्ये लावून त्यांना मार्गदर्शन करण्यात येते, जेणेकरून त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेता येईल. तसेच यावेळी डॉक्टरांनी नागरिकांना आवाहन केले की आपली काळजी घ्या, गंभीर आजारापूर्वी आपली बॉडी चेकअप करा. आमची मदत लागल्यास आम्ही तुम्हाला फ्री कॅम्प लावू. आमची पूर्ण टीम येऊन आपल्याला मार्गदर्शन व चेकअप करेल. डॉक्टर सुधाकर जगताप, डॉक्टर कुलदीप महाजन यांचे मार्गदर्शन तसेच शासन योजना देखील 24 तास नागरिकांना सेवा उपलब्ध राहणार आहे. कमी पैशात इकडे आलेल्या पेशंटला लवकरात लवकर कसे बरे करता येईल या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी हॉस्पिटलला भेट दिली. ब्युरो रिपोर्ट, Discovery TV News. मेरा नाम डॉक्टर राजेश कुकरेजा है. मैं चेस्ट स्पेशलिस्ट हूँ एंड मैंने जे हॉस्पिटल और हिंदुजा हॉस्पिटल से एमडी किया हुआ है. मेरा मेन प्रैक्टिस उल्लासनगर और कल्याण में है. यहाँ पे एस हॉस्पिटल जिसकी आज ओपनिंग हुई है, यहाँ पे मैं एज अ चेस्ट कंसल्टेंट करके अटैच हूँ. तो वो पेशेंट्स जिनको पोस्ट कोविड लंग्स के प्रॉब्लम्स हैं, जिनको COPD, अस्थमा, ILDs, स्मोकिंग रिलेटेड लंग्स के जो भी इशूज़ हैं, कैंसर ऑफ द लंग्स, तो उनको मैं यहाँ पे ट्रीट करने वाला हूँ. ये एक 50-bedded मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एस हॉस्पिटल्स करके आज स्टार्ट हुआ है एंड मैं अपनी तरफ से इनको शुभकामनाएं देता हूँ. आई विश देम ऑल द बेस्ट एंड विश ऑल कल्याण वासियों को मैं विश देम गुड हेल्थ. ये आज इंटरनेशनल योगा डे पे संदेश देना चाहता हूँ. सो टेक केयर ऑफ योर हेल्थ बिकॉज हेल्थ इज रियल वेल्थ. थैंक यू. हे आमचं सेकंड वेंचर आहे आणि इथे आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणतो आहे. कल्याणमध्ये बघितलं तर आपल्या इथे फक्त 2 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. एक फोर्टीज आहे आणि दुसरं कोंडगावला आहे, जे वेद हॉस्पिटल आहे. ज्याला आपण सुपर स्पेशालिटी म्हणतो त्याच्यात एक टर्शरी केअरसारखं युनिट असतं, म्हणजे तिथे कॅथलॅब आली, तुमच्या बायपासचे ऑपरेशन आले, डायलिसिस आली आणि इतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या, जसं ICU आलं, नंतर तुमचं बाकी जनरल लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन्स आले, गायनेकॉलॉजी आलं, हे अशा सगळ्या सुविधा सगळं आपण हे 50+ बेडचं हॉस्पिटल चालू केलेलं आहे. आणि यात आपण सर्व मेडिक्लेम ॲज वेल ॲज आपण राजीव गांधी योजना पण जे गरीब आहेत किंवा पोवर्टी लाईनला आहेत तर त्यांना आपण मदत करण्यासाठी तो इलाज पण इथे आणतो आहे. माझ्यासोबत इव्हन कॅन्सर सर्जन जे मोठे आहेत, डॉक्टर आदित्य मानके, हे सुद्धा आहेत की आम्ही आपल्या राजीव गांधीच्या अंतर्गत कॅन्सरची पण इथे सर्जरीज ॲज वेल ॲज किमोथेरपी करणार आहोत. आणि कॅथलॅब आणि जे बायपास सर्जरी आहे त्यासाठी पण नामांकित डॉक्टर्स माझ्यासोबत आहेत. मी स्वतः हिंदुजामधून आहे तर माझी टीम पण तिथून आहे बरीचशी. तर या सर्व गोष्टी आम्ही कल्याणमध्ये आलेल्या आहेत की लोकांना त्याचं काय म्हणतात त्याला
घेतलं की म्हणजे त्यांना यूज झाला पाहिजे त्या सर्व्हिसेसचा आणि आम्ही पण त्याला पूर्णपणे एक न्याय देऊ शकतो. आपल्याकडे सगळ्या सुपर स्पेशालिटी ओपीडीज आहेत आणि सगळ्या फॅकल्टीच्या आहेत, राईट फ्रॉम जनरल मेडिसिन पासून तर गायनॅक आहे, ऑप्स आहे, कॅन्सर आहे, ENT साठी डॉक्टर गिरीश कुलकर्णी साहेब आहेत, नंतर डॉक्टर राजेश कुकरे जे आहेत जे नामांकित आहेत तिकडचे डॉक्टर, डॉक्टर रोहित शंकवार आहेत आणि मी हे ओपन ICU ओपन ऑपरेशन थिएटर ठेवलेलं आहे की जेणेकरून हे टर्शरी केअर सेंटरसारखं एक कामात यावं आणि याचं नाव त्याप्रमाणेच राहावं की म्हणजे बॅड पेशंट असेल तर त्याला बाहेर काढण्याचं काम हे हॉस्पिटल करणार आणि त्यानंतर बाकी इतरत्र जे छोटे नर्सिंग होम आहेत त्यांनी त्यांचे पेशंट परत घेऊन जावे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना एक इलाज, एक टर्शरी केअर म्हणून आपण हे चालू केलेलं आहे. आपण इथे 3 ते 4 व्हेंटिलेटर आणलेले आहेत सध्याच्या परिस्थितीत. आपल्याकडे 8 बायपॅप आहेत, अशा ICU आपलं डायलिसिस मशीन आहे, हिमोडायलिसिस मशीन. मग त्या अंतर्गत आपण ह्या सगळ्या सेवा प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. इकडच्या लोकांना मुंबईला जायची गरज नाही, तुम्हाला मुंबईला जायची गरज, कारण आम्ही मुंबईवरून इथे आलो. असं आहे या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठी काय स्पेशलिस्ट आहे? चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत, डॉक्टर मिश्रा आहेत, डॉक्टर कासार मॅडम आहेत, हे दोघंही आहेत न्यूरोलॉजी. डॉक्टर अभय काकर्डे हे माझे ज्युनियर KEM हॉस्पिटलचे, ती पण इथे येणार आहे. मी सुधाकर विनायक दत्ता. डॉक्टर साहेबांची माझी 5 वर्षांपूर्वी ओळख झाली आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यात प्रथम गरीब लोक वस्तीमध्ये दिव्यासारख्या ठिकाणी पहिल्यांदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं. ते व्यवस्थितपणे 5-6 वर्ष चालवल्यानंतर मग आम्ही डोंबिवली किंवा कल्याणमध्ये एखादं 50-bedचं हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये जेव्हा आम्हाला या हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाली त्यानंतर आम्ही मग हे डेव्हलप करण्याचा आणि इथे चांगल्या प्रकारे सुशिक्षित लोक आहेत, कल्याण वेस्ट बरंचसं डेव्हलप झालेलं आहे, इथे चांगल्या प्रकारची सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. मेडिक्लेम फॅसिलिटी पण असेल, मेडिकल फॅसिलिटी आहे. राजीव गांधी योजना आपण नंतर आणतो आहोत. कॅथलॅबची व्यवस्था आपण केलेली आहे. साधारण 7 सप्टेंबरपर्यंत सर, बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा आपल्या हॉस्पिटलमध्ये जो बिल येतो त्यात काय डिफरंट, म्हणजे काय फरक राहणार आहे? आपलं जे असेल ते रिझनेबल बिल असेल इतरांच्या ह्याच्यामध्ये. सर, नागरिकांना काही आव्हान करणार आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून? नागरिकांना मी एवढंच आव्हान करेन की आम्ही जे काही ठरवलंय किंवा जे काही करतोय त्याचा सुज्ञ नागरिकांनी लाभ घ्यावा आणि एकमेकाला त्याच्याबद्दल सांगावं. हा बोला सर. आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्सवर जास्त काम करतो आहे आणि त्याच्यावर भर देतो आहे, कारण की आजकाल नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत ज्याला NCDs असं म्हणतात ते वाढत चालले आहेत. इव्हन 25 वर्षाच्या मुलाला पण हार्ट अटॅक येतो, 27 वर्षाच्या मुलाला किंवा स्त्रीला पण पॅरालिसिसचा झटका येतो. याचं कारण काय आहे? आपण प्रिव्हेन्शन, कारण की आपलं कामाचं प्रयोजन म्हणा, नियोजन म्हणा किंवा आपलं खानपान म्हणा, हे इट्स नॉट प्रॉपर. तर त्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरवर भर देणं गरजेचं आहे, आपले हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही दिव्यामध्ये बरेचसे कॅम्प राबवले. दर रविवारी आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन प्रत्येक चाळीत जाऊन कॅम्प राबवले आणि त्यातूनच बऱ्याच लोकांना पहिल्यांदा माहिती पडलं की त्यांना डायबिटीस आहे, त्यांना ब्लड प्रेशर आहे. कारण की आपलं कसं असतं की जोपर्यंत आपल्याला माहिती नाही तर अज्ञानात सुख आहे, पण तो अज्ञानाचं सुख खराब असतं. आणि ज्यावेळेस पॅरालिसिस येतो किंवा हार्ट अटॅक येतो त्यावेळेस कळतं की अरे मला या पेशंटला तर ब्लड प्रेशर पण आहे, डायबिटीस पण आहे, लिपिड पण वाढलं आहे, किडनी पण खराब झाली. म्हणून आधी प्रिकॉशन्स आणि आम्ही फ्री ऑफ चार्ज कॅम्प करतो. तुम्ही सोसायटीमध्ये आम्हाला बोलवा, आम्ही येऊ, आमची पूर्ण टीम येईल, आम्हाला काही एक रुपया नको तुमच्याकडून, पण तुमचं प्रिव्हेंशन, तुमचं हेल्थ चेकअप हे आम्ही फ्रीमध्ये करून देतो. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.